बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके सात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रांनो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आनंद पाटील लिखित कादंबरी कागूद भाग तिसरा मलकापूरची फेरी टाकलेला चार दिवस उलटलं वडगावच्या बाजारचा गुरुवार जवळ आला तशी बाबूची घालमेल वाढली गोडे वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे खरेदी करायची तर सगळी रोख रक्कम का मिळायची काहीच पैवाट दिसना ना निदान एक दोन महिन्यांच्या मुत्तीच्या साठे खातात किसनच्या जावयाना बांधून घ्यावं म्हटलं तर इसारतीच्या रकमेची उलाढाल ना नेहमीप्रमाणे सांजचं जेवण उरकून बाबू नानाबरोबर राखणंवर निघाला काळोख्या वाटेनं चालता चालता तो नानाला म्हणाला रामाच्या राखण्यावर जाऊया गा जरा पलटा पडला तर पडू दे नाना काही न ना बोलता बाबूच्या पाठीमागे निघाला उंबराच्या वाटेला वळसा वा घालून ते रामाच्या राखणं वाले त्यांचं कुत्रं आतडी तोडायला लागलं नानानं ना हटकल्यावर ओळखीचा आवाज ऐकून ते गुरगुरत शांत झालं वाकळवर उघडा बंब पडलेला रामा उठून बसला घडी किरकोळ बांध्याचा नव्या संसाराच्या हिसक्यात चिरपाय लागलेला मिशीचा तरवारकड सोडला तर तो मॅट्रिकला धडकून आपटी खाल्लेला घडी वाटत नव्हता गावाच्या पंचायत्या न करता पोटापुरतं पिकवून तब्येतीत राहणारा घडी बाबूला त्याचा हेवा वाटायचा खोपीत येऊन वाकड्याच्या घडीवर टेकल्याबरोबर बाबू त्याला म्हणाला राम भाऊ कर्ज मागायला आलोय नानाला जामीन घेऊन ह्याच साहेबा एजार शर्ट तरी काढून याचं नाही काय ते कशासाठी बाबून रामाच्या मांडीवर चापट मारून विचारलं माझी नागड्याबशी उघड गेल्यावर काय होतं ठाव झाला असतं म्हणून रामा हसला तसा बाबूनं हाट धरला इकड्या इसारतीपुरती तरी सवड काढायला पाहिजेच ना सांग बाबा ह्या खुळ्याला समज आम्ही हिरीच्या नादाला लागलो समद समज वाटकरी बँकेचं कर्ज काढून गुरुदत्त गुरुदत्त त्यातनं बी सवड झाली तर फार तर शंभराच्या आत बाहेरच खरं काय खोटं नाना म्हणून गप्प बसलेल्या नानाला रामानं बोलता करण्याचा प्रयत्न केला तसं नाना म्हणाला बघा बाबा तुम्ही दोस्त मंडळी आम्ही आडाण्यानी काय बोलावं नाना हात झाडतोय इतक्यात बाबूनं रामाला खुनावलं तसा रामा बाजू बदलून नानाला म्हणाला नाना ला अडाण्यांचा खोडा मला चांगला ठावा आहे तेव्हा मला वाटतं तू आता गाडी बैल इकून खरेदीला तयार व्हावंस मग तू देणार माझी आवतनी करून नवी जोडी मिळस वर रे र आम्हालाच पेचा टाकला तसा टाळी द्यायला हात पुढं करीत रामा म्हणाला ठरलं दे हातावर हात गुरुदत्त गुरुदत्त अरे पर गाडीवर चटणी मीठ चालल्या आमचं रामा असं का टकोरे फिरल्यावाणी करतो यास औंदाचं वरीस आणि आंबाट खाऊन काढू पर नाग जरी सोडलीसा की तुमची वाट लागलीच बघा उद्या पुतण्याला नोकरी धंदा लागल्यावर असल्या हजार जोड्या गाड्या घेऊन दिल्या तू आईस कुठं रामानं नानाला चढवलं तसा नाना आतल्या काट्यात येऊन बोलला बघा बावा त्याच्या आबा आजीच्या विचारानं निशान ऐकला तर म्हातारी खालवर घालून हातरून धरील पर म्हातारला सांगायचं कशाला आबाला सांगायचं माझ्याकडे लागलं रामा आपण तिघं उद्याच वडगावला जाऊ म्हणून बाबूनं रामाच्याच गळ्यात घुंगडं अडकवलं तसा रामा मान हलवी दत्तगुरूचं नाव घेत बोलला तसं का होईना माझं बाजारात काहीच काम नाही तू म्हणतो यास तर येतो पर बैल कुठं नेत्यात ते ह्या कानाचं त्या कानाला कळवू देऊ नका गाडी काढायचं मागणं बघू मग तू तयारी करून संग उद्या सकाळी सरळ राखणवर ये आमच्या आता जागत बसाय न म्हणून बाबू उठला नाना उठून त्याच्यामागून आपल्या राखण्याकडे निघाला गुरुवारचा बाजारचा दिवस सकाळी लवकर उठून आंघोळ करून पोटाला थोडा आधार करून बाबू राखण्याकडे आला आजीला बांबोड्याला चालल्याचं खोटं सांगून त्यांना आईकडून चोरून भाकरी तुकड्याची पिशवी घेतली होती ती झापाच्या चिव्याला अडकून तो नानाची वाट बघत खळ्यात थांबला होता दिवस कासरा भर वर आला तरी नाना आणि यांचा अजून पत्ता नव्हता मांडवात भरपेट वैरण चापून तट्ट फुगल्याला निशान आणि चितार या बैलांच्या जोडीकडं बाबू बघत राहिला तो दहावीत असताना आजोबानं सावरड्याच्या चव्हाणाचा रज्जा लाल्याचा अंडीलपाडा दोन काण्या कोयडी लावून घरात आणला त्याचं नाव निशान त्याने घरात उजवा पाय टाकला आणि घरात परकत लागली आज आजोबा नसला तरी निशानाच्या नावानं त्याच्या बैलपारक्या नजरेचं गुणगान व्हायचं निशा निवांत बसून रवत करीत होता कडबड्या चितार उगाच नाचकाम करीत अंग अंगचाटीत उभा होता अण्णा कुठंवर आलं नागझरीचं म्हणित नानी मांडवाच्या पाठीमागून शेणाची मोकळी पाटीने खराटा घेऊन पुढं आली बघू काय होतं या ती आता तुम्ही कमरा बांधल्याचा की नानी म्हणून बाबू मांडवात गेला नानी खड्ड्यातलं शेण पाटीत भरायला लागली भरली पाटी शेनी लावायच्या वाप्यात टाकाय उठली बाबूनं पाटीला हात दिला तिचभर उंचीची देखणी नानी लाहुरी गत तुरू चालू लागली बाबूची चा ही चुलती बाघरची सावतराईच्या जाचानाशी किरट्टी राहिली भलती सुशिक हिला दहा रुपयावरचा हिशेब कळत नाही पडल ते काम वाढायचं मिळल तो तुकडा मोडायचा बानं द्यास घेऊन दिली आपल्या आईपरास गोरीपान पान आणि म्हणून तिला देखना पोरगा झाला नाना भाग्यवानच म्हणायचा पण ही भोळसट बाई उद्या वेगळं राहिल्यावर त्याचा संसार कसा सांभाळणार आई तिच्यावर चोरी चपाटीचा आळ घेते पण खरं खोटं देवाला ठावं आ तुम्ही नागझरीतलं सडी असल्याधरनं बनसुड्यांची माणसं विचल झाल्यात बरं का म्हणून नानी मांडवात परतली मग काय नानी तुझ्या मायाराची काय मदत आणतीस का नाही बाबूनं तिला विचारलं आता माझं बेभरवशा जिन समज ठावा असून काय तोंड काढतो यास तरी तसं नव अगोदरच खरेदीतनं अंग झाडून बाजूला हवं बघताय कागुद कराय आमची ना नाही पण दादासाहेब ह्यांचा सांडला सबूत सतरांदा वाचीत बसत्यात ते न वाचूक लागतोय त्यात आता घरात जीव आहे का ते एवढं धाडस कराय म्हणून मांडवात खराटा मारीत नानी त्याला पुढं बोलली तेवढंच बाकी आमच्या मनात अजून तरी दुजाभाव नाही बघ गळ्याची शपथ आमच्या मनात काय बी नाही ते जाऊ दे पर तुमच्या हिशाचा पैका कोण भरणार नानी म्हण बाबूनं नानीला विचारलं तसा पडला पदर चिमटीनं डोक्यावर सरकवीत नाणी हसून बोलली तू करशील त्यात आम्ही आहे की माझ्या माहेरला सोन्याची कौल घरावर असती तर चार आणली असती की उचलून मग नागझरीचा नाद सोडावा म्हणतेस हो आपसूप नागझरी सोडा ही हसणी तर याड लागल्या का काय बोलतो माणूस उपराटक तरी रागाच्या भरात पण आत्ताशा गडी एक राहून सगळं खायची भाषा करायला लागलाय म्हण हम्म तुझ्या हुंड्याची वाटणी घेतल्या बघा भादरीन चौथी कुठली राहती या काढ कर्ज पाहिजे तेवढं काय भिऊ नगस मांडवामागच्या पांदीला गडी बोलल्याचा आवाज आल्याबरोबर नानी पाट दिऱ्यानं उठली गाई म्हशीची पेंडी पाडली पाटी काखला मारली उजव्या हातातल्या ताटाचा फटका म्हशीला लगावला जनावर कोटरा बाहेर पडली नाना बरोबर खळ्यात पाऊल टाकताना रामा म्हणाला ये नाने नानाला लाजून पळालीस का घाबरून रावसाहेब तुमचं आपलं काय तरीच नानी काय तरीच नव हे बघ नाना बैलई काय निघालाय तुझी आडकाठी असली तर आत्ताच सांग रामानं नानीला विचारलं तुम्ही कुठं बायकोला विचारून समज करता अथवा ते माझी परवानगी काढतील रामाला गप्प करीत नानी तुरु, तुरु जनावरां पाठीमागं निघाली नानानं ना फडक्यात गुंडाळलेल्या दोन भाकरी काढल्या त्यांच्या कोरा केल्या दावणीत बसून बैलांना चारल्या उठून घुंगड्यानं त्यांना घासून चोळलं त्यांच्या टिऱ्याचं वाळकं शेणाचं डाग खापरानं खरबडून काढलं तेवढ्यात रामानं बेलट्यात मातीच्या घागरीतलं पाणी घेऊन गुलाबी रंग केला नानानं ना निशान बैलाची येसन धरली रामानं त्याच्या शिंग्यांना रंग फासून घेतला चित्तार बैल पण रंगवून झाला दोघांनी हात मातीत घासून धुतलं नानानं ना पंजी निसून ठेवणीतला हिरवा कोशा पटका बांधला निशानाची दावी सोडताना तो बाबूला म्हणाला बाबू तुझ्यासाठी मुनी पिंडी पाडतू या बघ आज दावण मोकळी पडती या हिची आठवण ठेवू नाना असलं बोलायची ही येणं मी आहे की तुला साक्षी पुराव्याला उद्या पुतण्यानं तुला वाऱ्यावर सोडला तर मी कान धरीन साहेबाचा रामा म्हणाला नाना ना बैलाचं दाव उचलून धरलं गवताचा बिंडा टकुऱ्यावर घेत तो म्हणाला तसं नवं रामा याचा बा अदुगरच मी मोडता घालतो या म्हणून कोकालतो या चला खरेदीनंतर दुसरं कर्ज काढून नवे बैल लगेच आणू बाबूनं नानाला धीर दिला साहेबा आता ह्या उन्हानं हडबाडलेल्या हडासणी काय येणार नुसत्या खरेदीतनं सुटलास तरी रग्गड मजल मारली म्हणायची आता नवी खिलारी जोडी तू नोकरीला लागलास तरच मिळेल मला नसू दे बैल जोडी रेड घेऊन पेरणी करू नाहीतर तुझ्यासारख्याच्या पायापडून औंधाचं साल वळून काढीन पर पण ह्याच्या आईबानं जरा तोंड आवरून बोलायला पाहिजे आम्ही काय गडी माणसं आहे चाकरीची नानानं ना मनातील मळमळ बोलून दाखविली बाबूला कुणाचीच बाजू घेऊन बोलता येत नव्हतं निशान बैल पांदेतच खुताय लागला पायच काढता घे बाबूच्या हातात चित्तराची दोरी देऊन नाना निशानाला बदलाय लागला रामानं बोलण्याचा धागा पुन्हा जोडला नाना एकीनं वागताय म्हणून खरेदी सुचती या वायला असता तर बनसोड्याने तुमचा लिलाव मांडला असता गुरुदत्त गुरुदत्त रामा म्हणाला ओलांडली तरी रामा नानाचं गाव पुराण चालूच होतं शित्तूरकर पाहुणा ना कुणीकडे काढली बैल वाटेत एका माणसानं पाठीमागून हटकलंच मागवळून नानानं विचारलं तुम्ही कुणीकडे निघालाय आम्ही बाजारला चाललोय खरं तुमची बैल आज गाडीला दिसत नाहीत रंगवून मोकळी चालवल्यात तवा आपलं सहजवारी विचारलं तो माणूस म्हणाला तुमच्या बोलण्याचा राग आला नाही पाहुणं बैल काय एका आप रामानं धडधडीत सांगून टाकलं तो माणूस आपली टोळी सोडून चटक्यात नानाजवळ आला त्याला अडवून थांबवीत बोलला माझं जरा ऐकता का बोला की आम्हाला काय कुणाला बी द्यायचीच आहेत घ्या तंबाकू बोलू चिमट त्या माणसाच्या तळव्यावर ठेवीत मध्येच रामा बोलला तुमचा भाऊ पांडू जाधव माझ्या चांगला वळकीचा आहे त्यानं माझं ऐकलं असतं तो माणूस आडेवेडे घेत नानाला बोलला त्यानं तंबाखूला चुना लावून चांगला मळीत थोडा वेळ डोळं झाकलं त्याचं ओठ थरथरलं तो काहीतरी पुटपुटला रामानं त्याला विश्वासात घेण्यासाठी माहिती दिली पाहुणं आपण शिवशेजारची माणसं ह्यो पांडदाचा मुलगा आणि गाडीवर नाना तुम्हाला माहीतच हाय तुमच्या मनात असल ते बोला निशानाकडे हात करून तो माणूस म्हणाला ह्यो बैल असा तर तुमचं बरं होणार नाही एवढंच सांगतो या उपर तुम्हाला करायचं ते करा आणि चटक्यात आपल्या गाववाल्यात मिसळायचं तो पुढं निघाला पाहुणे कोड्यात टाकून चालला आहे जरा बयाजवर सांगा तरी नानानं ना त्याला विनवलं वळून चालता चालता तो मोजकच बोलला वाटलं ते सांगितलं मला तुमचं देणं घेणं आहे काय चालता चालता जाणसळलं मी उगच वाब दवडणारा माणूस नव आव परसुवण्याची सुरी पोटात रुटती या नरड्यावर सुरी आली या म्हणून यासनी बाजार दावा या आम्ही तर काय हाऊसनं ऐकतो या रामानं पाहुण्याला कारण दाखवलं तुमच्यावरली आबाळाची कुराड वाचवणारं जनावर आहे मी दुसऱ्या बैलाबद्दल बोललो त्याचं तुम्ही काय बी करा पर ह्या तांबड्याला मरस्तवर पाळा वाटलं तरी इकून बघा कसला पडताळा येतोय तो एवढं ये सांगून तो आपल्या गाववाल्यात मिसळला नानाला पायात बेड्या पडल्या गत झालं त्यानं बाबूच्या तोंडाकडं बघितलं बाबू हे काय करायचं उग बाजार दाखवून गावात लाच ना ग गुरुदत्त गुरुदत्त येहेबा अर्ध्या वाटत ना परता याड लागले आहे का खुळी ना खरंच त्या माणसाला काय कळतंय ना काहीतरी आठवत बोलला रामा तो बाबल्या मुलाण्याचा सावरड्याचा भाऊ बघ वय बाबा हा सावरडेकर मुलानी त्यातलाच आहे आम्ही कधी त्याला काही विचारलेलं नाही पण देवरस पण बघतो तू दर्ग्यात नेऊन भूत केत काढतो एवढं कानावर हाय मग आता असं करू जुडी बाजारला नेऊया निशा निकायचं नावच काढायचं नाही चितार एकटा येत नव्हता म्हणून तिला सुबतीला निशान आणला असं गिरायकाला सांगायचं उद्या इसारतीला काय देणार त्या ड्रायव्हरला रामानं सवाल केला तिघं ओळीला फुटून चालू लागले वडगाव अजून मैलभर होतं गावाबाहेरच्या माळावर तुटक तुटक बाजार भरलेला दिसत होता उन्हाचा चटका बसायला लागला नानाकडचा गवताचा बिंडा रामानं घेतला बाबूनं टावेलाची घडी डोक्यावर टाकली नावलीजवळच्या हमरस्तराला लागल्यावर ते बाजारला चाललेल्या जनावरांच्या लाईनीत मिसळून बोलत निघाले बाजारात तोबा गर्दी उसळलेली जनावरांच्या दावणी लागलेल्या दलाल हेड्यांची चाचपणी सुरूच होती जकात कारकून फिरत होते देणाऱ्या घेणाऱ्यांच्यात बोला चाली चाललेली कोण जनावर फिरवून दावीत होतं तर कोण त्याच्या पाठीवरलं भोरं मोजून गोम शोधित होत वाकून कास खूर पारखलं जात होतं खरसुंडीच्या खिलारी जोड्या बघता बघता बाबूची तहान भूक हरपली होती दुनियेचा बाजार बघत तो नाना पाठीमागे चालला होता रामा त्याला दलालांची कुडत्याखालची चलाकीची भाषा समजावून सांगत होते भाकरीऐवजी हिड्याच्या पिशवीत चपलांचा जोड असतो त्याचीच तो शपथ घेतो म्हणून हेड्याशी जपून व्यवहार करा असं आबानं बजावलं होतं नानानं ना कुंपणाकडची मोकळी जागा हिरली रामानं टकुऱ्यावरला बिंडा टाकला घाणेरीच्या खुटाला बैलांचं कासरं बांधलं दुसऱ्या बाजूला लहानशा दगडांना काढण्या गुंतवल्या गवताच्या पेंड्या बैलांपुढं टाकल्या बैलांना पुन्हा चोकाळलं आणि ते जवळच्या पिंपळाच्या सावलीत बसलं जवळपास कुणी नाहीसं बघून रामानं नानाला विचारलं हजार बाराशा पातूर गेला तर चितार द्यायचा कारभारी दीड हजारापतूर गेला तर बघा म्हटला मगाशीच तुला सांगितलं या बाबू ऐकलंच रामा काय म्हणतोय नानानं वळून बाबूला विचारलं नाना आलं गिराईक चढून तर द्यायचा नाही गेला तर तू तरी काय करणार बघू आगजरीसाठी काही मार्ग निघतोय काय आभा गेलाय आज मांगलेला पाहुण्याकडं बाबू म्हणाला नानाला वाटलं आपलं मन बघायलाच बैल विकायचं नाव निघालं उलट अडचणीला चुलत्यानं कुटुंबाची गरज जाणली म्हणून बाबूला समाधान वाटलं रामा दोघांच्या बोलण्यानं गोंधळून गेला त्यानं बाबूला विचारलं एवढा आटापिटा करण्यापरास तुझ्या अक्कल हुशारानं सरकारी कर्ज का काढत नाहीस बाबू हो जमीन खरेदीसाठी बँका कर्ज देत नाहीत राजा आमच्याकडं सोनं दागिनं नाहीत ठेवायला शिवाय सरकारी कर्जाचा फास नको म्हणून आबासही अंगठा द्यायला तयार होणार नाही आबाचा ठेका एकच कर्ज काढून आमचा गळा गुंतविशील आणि तू बशील का अलिजात त्याचं काय ऐकतो साहेबा तू दत्तू सेक्रेटरीला भेट हागामुतायला सरकारची कर्ज काढून पाटलांची शेतं वडली भसाभसा बेट्यानं भसा भसा रामा म्हणाला नानानं ना पण रामाला दुजोरा दिला बाबू म्हणाला हे बघा या सगळ्या गोष्टीवर विचार करून माझ्या डोक्याचा भुगा झाला आहे सरकारी कर्ज तरी हाताच्या हातावर मिळतंय काय रामा त्या उडत्याला किसनच्या जावयाना साठे खाताना लवकर बांधून घ्याला तरी पैसा नको का जवळ येणाऱ्या गिरायकाचा वास लागल्यानं दोघांना डोळ्यानं खुनवीत रामानं हळूच उत्तर दिलं मग चितारला काढूयाच उग लांबडणं गे धोत्राचा सोगा सावरीत मिंचटलेल्या कापडातला राकड तोंडाचा एक दलाल दोन्ही मध्ये घुसला बैल गवत खाऊन नुकतीच बसली होती दलालानं निशानाच्या शेपटात हात घातला निशान ताडकन उठला चितार मात्र नुसती शिंग हलवून तिथंच हटून बसला राहू लागत नानानं त्याला दबावल्यावर शिस्तीत उठला दलाला पाठीमागं तीन चार गडी होतं त्यांच्यापैकी एकानं विचारलं कुण्या गावची जोडी पाहू फोडून द्यायची का कशी आम्ही शितूरकर आहे तुम्हाला कशी घ्यायची रामानं त्याच ठेक्यात उत्तर दिलं दलाला मध्येच खडा टाकला काय सांगितलं जोडीचं द्या घ्यायचं बोला फुकट भकत बसाय ना ग साडेतीन हजारातली गिन्न कमी नाही रामानंच आकडा टाकला चिल्लर करून पोती दोन्ही बैलाव घातली तर जातील का त्यासनी दलाल म्हणाला त्याच गटातल्या एका गिरायकानं नानाला हिरून विचारलं पाहु तांबड्याचं काय घेणार बोला उग इरंडाचं गुराळ न ग नानानं बाबूच्या तोंडाकडं पाहिलं बाबूनं रामालाडीवचला रामानं ठोकून दिलं गेली तर जोडीच द्यायची आणि आजच नवी घ्यायची बघा गिराईक हिरमुसलं दलालची नजर दुसरीकडे वळली टोळक्यानं काढता पाय घेतला नानाला बैलाजवळ बसून रामाने बाबू टाकीवर पाणी पिऊन आले नानानं ना भाकरी सोडली उघड्यावर जेवताना बाबूला कसंच वाटू लागलं तिन्ही सांज झालीने बाजार उलगडायला लागला सुटल्या जागचा गदाळा शेण गोळा कराया पोरा पुटोरांची झुंबळ उसळली माशांचं घोंगावण हळूहळू थंडावलं माणसांचा गोंगाट कमी झाला पिंपळाच्या बुंद्याला पाठ देऊन बाबू मोडत्या बाजाराकडे बघत विचारात गडून गेला होता त्याला सावर्डेकर मुलाण्याचं भविष्य खरी ठरल्याचं कमाल वाटत होतं आटकुऱ्या बांध्याचा आटीव निशान माणसांच्या मनात भरत होता रड्या चितराकडं कोणी ढुंकुनी बघायला तयार नव्हतं तेवढ्यात बाबूला कुणीतरी नावानं हाक मारली बाबू उठून बैलाजवळ आला मामाच्या गावचा पा रस्त्यानं नवी अंडील बिनदाती खोंड मिरवी चालला होता बाबू तू कसा ह्या बजबज काय काय नानाला नवा जोड घ्यायचा चाललाय नाही जरा शेताची भानगड निघाली या म्हणून बैल पुन्हा मिळतील परशेत सोडू नका हरिबा पटकन म्हणाला तुमची जोडी कशी बसली बाबून विषयांतर केलं चार हजारावर गेली की हाऊसला माल नाही बाबा मामाला इसरलास काय का औंदा आला नाहीच मामाकडं हरिबानं बाबूला आठवण दिली तसा बाबू म्हणाला शेतीच्या कचकची तुम्ही वेळच नाही मिळाला मामाला जमलं तर दोन दिवसात येऊन जा असा आबाचा निरोप आहे म्हणून सांगा शेताची जरा भानगड निघाली सौत्तर राहिल्यापासून तुझं माम पार उघडं पडल्यात त्यांच्याच्यानं पैसे अडक्याची कुठली सवड होती या बरं त्यांच्या मामाला सांगू थोरल्या का मधल्या विचारून घेतलं थोरला आमच्यावर रुसलाय मधल्याला सांगा बाबून पाहुण्यांना निरोप दिला थोड्याच वेळात रामाने नाना आल्यावर त्यांनी बैल सोडली परतीच्या वाटेवर रामा बाबूला म्हणाला बाबू राह शेतीसाठी बैल बाजारात काढली हे गावात झालंय आता लई चिगळा चिगळी होणार असला यवार बोटावली थुकी वाळायच्या आत पाहिजे काहीही करून चार दिवसात साठेकत करू मी उद्या तारूला तिचं बकरं विकायला तयार करतो आईची कोंबडी बी काढून टाकू मामाला निरोप दिला हरिबाकडे साठेकथानंतर दोन तीन महिन्यांच्या मुद्दीत खरेदीचं बघता येईल सुचेल त्या योजनेचा विचार करीते तिघे चालू लागले घरच्या ओढीनं बैल ही तानात निघाले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद